जबरदस्तीने धर्मांतरण करून त्या मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या असल्या संस्थांना थारा देता कामा नये. नवी मुंबईतल्या सीवूड भागामध्ये बेथेल बोस्पेल नावाचा एक अनधिकृत आश्रम चालवला जातो. 4 महिन्यापूर्वी 45 मुली त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्यातल्या 4 जणींचं लैंगिक शोषण झालेलं. तो जो पास्टर आहे त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तो आता जेलमध्ये आहे. अनधिकृत बांधकाम, अनधिकृत संस्था ती पाडण्यासाठी पोलिसांकडनंही नवी मुंबई महानगरपालिकेला नोटीस गेल्या, अतिक्रमण विभागाच्याही नोटीस गेल्या. आणि असं असतानाही प्रशासकीय यंत्रणा मात्र त्या ठिकाणी ढिम्मपणे काम करताना आपल्याला दिसतीये. एवढंच नाही, आज आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे 2 मुली आणि 1 मतिमंद मुलगा होता. कुठून आले, काय आले याची इन्क्वायरी केली तर तिथे जी बाई होती तिचं म्हणणं आहे की पोलिसांनी या इथं आणून ठेवल्यात. या संदर्भात आज आम्ही नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो की जे अनधिकृत आहे, ज्या ठिकाणी बलात्कारासारखा अक्षम्य अपराध घडलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा पोलीस जर अशा पद्धतीने मुली आणून ठेवत असतील तर त्यांना तो आश्रम वाचवायचा आहे का, हा प्रश्न आमच्यासारख्यांना त्या ठिकाणी पडतो. आणि म्हणून आज आम्ही पोलीस आयुक्तांकडे आलोय. आम्हाला ती मुलगी खरं बोलतीये बाई जी तिकडे होती की खरंच पोलिसांनी आणून ठेवल्या आहेत का, की ती खोटं बोलतीये याची तपासणी त्या ठिकाणी व्हायला हवी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. ते जमीनदोस्त केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या जबरदस्तीने धर्मांतरण करून त्या मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या असल्या संस्थांना थारा देता कामा नये. शिंदे फडणवीस सरकारमध्ये हे अजिबातच चालणार नाही आणि त्यासाठी नवी मुंबई महानगर नवी मुंबई भारतीय जनता पार्टीची आमची सगळी टीम या प्रकरणाचा पाठपुरावा. आप अपना एप्लीकेशन दे दीजिए, हम सारी इंक्वायरी करेंगे. अब लेडी अटेंडेंट उस दिन आई, नोबडी लेडी. हां, वी डोंट नो व्हेदर इट इज अ लेडी अटेंडेंट और हु शी इज, बट हां ऑफ कोर्स सी नाउ देयर आर सो मेनी क्वेश्चंस, सो लेट मी हैव अ इंक्वायरी टू दैट. और जो नियम से वो सारी कार्रवाई करेंगे हम, हमारे लोग गलती करेंगे.